नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. निजामपूर चैताणी रस्त्यावर एसटी ट्रकचा भीषण अपघात, एसटी बसमधील प्रवासी महिला जागीच ठार. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पिंपळनेर येथील विविध संघटनांचा पाठिंबा. रस्ता रुंदीकरणासाठी धुळ्यातील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा. रुग्णसेवेबरोबर मालपूर येथील डॉक्टर किशोर महाजन करताय जनसेवा. सायकल रॅलीतून धुळे मनपाचा प्रदूषण टाळा इंधन वाचवाचा संदेश. आणि मोहाडी पोलिसांच्या कामगिरीमुळे घरफोडीचा 10 दिवसात उलगडा. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. साक्री तालुक्यातील निजामपूर ते जैताणी रस्त्यावर ट्रक बसमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना आज दुपारी घडली. अपघात इतका भयानक होता की दोन्ही वाहने चक्काचूर झाले होते, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केल्याने जखमी प्रवाशांना धुळे साक्री व नंदुरबार रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र बसमधील एक महिला प्रवासी जागीच मृत झाल्याचं सांगण्यात आलंय. साक्री तालुक्यातील निजामपूर गावाजवळ बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एक महिला प्रवासी ठार झाली तर अन्य 23 जखमी झाले आहेत. सकाळी 11 वाजेच्या सुमारास निजामपूर पासून 2 किलोमीटर अंतरावर हा अपघात झालाय. अपघातग्रस्तांना परिसरातील नागरिक, वाहतूकदार आणि पोलिसांनी वेळीच मदतीचा हात दिलाय. गंभीर जखमींना तात्काळ उपचारार्थ निजामपूर येथून धुळे व नंदुरबार येथे हलविण्यात आले. प्राप्त माहितीनुसार पिंपळगाव नंदुरबार बस ही निजामपूरकडून नंदुरबारकडे प्रवासी नेत असताना निजामपूर गावापासून 2 किलोमीटर अंतरावर निजामपूर ते जैताणे रस्त्यावर बस आणि ट्रक एकमेकांवर धडकल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातात एक महिला प्रवासी जागीच गतप्राण झाली तर अन्य 23 जण जखमी झालेत. यावेळी परिसरातील नागरिक, वाहतूकदार आणि निजामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ व पथकाने घटनेची माहिती मिळताच धाव घेतली. निजामपूर येथे प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना धुळे व नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला आणत वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आली. अपघातानंतर ट्रकच्या चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचं सांगितलं जात आहे. बस आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या प्रकरणी पुढील तपास निजामपूर पोलीस करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. केंद्रातील भाजप सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहेत. त्यास पाठिंबा म्हणून पिंपळनेरसह तालुक्यातील विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये शहरातील विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने कालिका माता मंदिर येथून निघालेली मोटरसायकल रॅली सामोडे चौफुली, सटाणा रोड, गोपालनगर, बाजारपेठ, अप्पर तहसील कार्यालय या मार्गाने काढण्यात आली. तेथे अप्पर तहसील प्रशासनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, युवा सेना व हमाल मापाडी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. तर सकाळी 11:30 वाजता विविध संघटनांच्या वतीने सामोडे चौफुलीवर केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर अप्पर तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला
पाठिंबा देण्यासाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पिंपळनेरात संमिश्र प्रतिसाद मिळाला। सत्यशोधक, ग्रामीण कष्टकरी सभा, जय आदिवासी युवा शक्ती, एकलव्य आदिवासी भील संघटना, एकलव्य आदिवासी युवक संग्राम परिषद, आदिवासी एकता परिषद, क्रांतीसेना शेतकरी आघाडी पक्ष आदि संघटनांचा पाठिंबा या बंदला देण्यात आला। तर महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, किसान काँग्रेस व शिवसेना, युवा सेना, हमाल मापाडी संघटना यांनीही बंदला पाठिंबा दिला। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कृषी कायद्याच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज येथील उपबाजार समिती देखील बंद असल्याने बाजार समितीमध्ये शुकशुकाट बघावयास मिळाला। तर मुख्य बाजारपेठेसह बसस्थानक परिसर, सटाणा रोड आदी ठिकाणी संमिश्र प्रतिसाद बघावयास मिळाला। मात्र भाजपा व शेतकरी संघटनेच्या वतीने या बंदला विरोध करण्यात आला। शहरातील अनेक व्यावसायिकांनी बंद जुगारून स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने सुरू ठेवली। बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। धुळे शहरातील नकाणे रोड ते वीर सावरकर पुतळ्यापर्यंत रस्ता निर्मितीचे काम सुरू केले जाणार आहे। या रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या वॉल कंपाऊंड, पत्री शेड, ओटे अशा अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली। यासाठी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संयुक्त मोहीम राबवली गेली। आज दुपारी 1 ते 1:15 सुमारास पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने अतिक्रमण हटवण्यास विरोध केला। नागरिकांनी विश्वासात न घेता अचानक ही मोहीम राबवली जात असल्याचा आरोप केला। मात्र मनपा कर्मचारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करून माहिती देत कारवाई पुढे सुरू केली। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मनाशी बाळगून आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना या महामारीच्या लढाईत रुग्णसेवा बजावणारे डॉक्टर आज सर्वांसाठी देवदूत ठरले आहेत। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील डॉक्टर किशोर महाजन यांचाही लढाईत सिंहाचा वाटा ठरला आहे। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील डॉक्टर किशोर महाजन यांचे मालपूर गावातच श्री क्लिनिक नावाचे हॉस्पिटल आहे। त्यांनी आपल्या डॉक्टरकी पेशाबरोबर समाजात सामाजिक कार्याची पेरणी केली आहे। ते मनानेही श्रीमंत असल्याने त्यांनी कोरोना काळात गरीब गरजूंना मोफत मास्क वाटून त्यांची आरोग्य तपासणीही केली आहे। विशेषतः त्यांनी रुग्णांमध्येच नव्हे तर गाव परिसरातील लोकांमध्येही कोरोनाविषयी घ्यावयाची काळजीची जनजागृती केली आहे। त्यात कोरोना काळात त्यांनी उपलब्ध केलेल्या उपकरणांची तथा साधन सामग्रीच्या माध्यमातून रुग्णांची कशी तपासणी केली जाते या संदर्भातही माहिती आमच्या वृत्तवाहिनीचे मालपूर प्रतिनिधी कमलेश पाटील यांनी डॉक्टर किशोर महाजन यांच्या श्री क्लिनिकमध्ये जाऊन जाणून घेतली व कोरोना या महामारीच्या सुरुवातीपासून कुठकुठली उपाययोजना तथा रुग्णांची कशा प्रकारे तपासणी केली जाते याचीही सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली। आता या पेशंटचं टेम्परेचर नॉर्मल आहे, याला टेम्परेचर नाही, याची ऑक्सिजन लेवल 98 आहे, याचा हार्ट रेट नॉर्मल आहे, म्हणजे आता हा पेशंट नॉर्मल आहे। त्याच्यानंतर इकडे मागे आयपीडीमध्ये सोशल डिस्टन्सिंगने 2 बेड ठेवले आम्ही, त्या 2 बेडमध्ये आम्ही सुरक्षित अंतर ठेवून पेशंट चेक करतो। या 2 बेडवरती पेशंट चेक होतो, चेक झाल्यानंतर पेशंट चेक झाल्यानंतर प्रत्येक बेड सॅनिटाईज होतं, प्रत्येक बेडला सोडियम हायपोक्लोराईड टाकून येणाऱ्या पुढच्या पेशंटच्या अगोदर बेड सॅनिटाईज केला जातो आणि मगच पुढचा पेशंट घेतला जातो, जेणेकरून एका पेशंटचे इन्फेक्शन दुसऱ्या पेशंटला होत नाही। इथं कुठल्याही प्रकारच्या पेशंटला ऍडमिट केलं जात नाही सध्या कोरोनाच्या ह्याच्यात, जेणेकरून पेशंट आणि डॉक्टर किंवा इतर एका पेशंटचा इतर पेशंटांशी संपर्क जो आहे तो कमीत कमी काळ आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, पूर्ण दोंड्याच्या परिसरामध्ये माझी एक मात्र अशी क्लिनिक आहे की ज्यामध्ये हा यूव्ही लाईट, मी डॉक्टर किशोर महाजन,
गेल्या 16 वर्षापासून मी मालपूर या गावात प्रॅक्टिस करत आहे. करोना काळात आम्ही सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरवरती सगळ्यात जास्त भर दिला आहे. ग्रामीण भागात असल्यामुळे काही लोकांकडे, गरीब लोकांकडे मास्क नसतील तर क्लिनिकवर आल्यानंतर त्यांना माझ्या क्लिनिकमध्ये मी मोफत मास्क पुरवला आहे. आल्यानंतर पेशंट पहिले मास्क लावेल, मास्क लावल्यानंतर सॅनिटायझेशन होईल, त्याच्या हाताला सॅनिटाईज केलं जाईल, त्याच्यानंतर थर्मल स्कॅनिंग होतं, पल्स ऑक्सने त्याचं एक्झामिन होतं आणि त्याच्यानंतर मग तो आत ओपीडीमध्ये त्याची तपासणी होते. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा चार्ज न आकारता आणि गरजू रुग्णांना, ज्यांच्याकडे मास्क नसेल किंवा गरीब असतील तर त्यांना मोफत मास्क दिला जातो. त्याला मास्क लावल्यानंतर त्याला चेक केलं जातं, त्याच्यामध्ये रुग्णालाही आणि डॉक्टरांनाही दोघांनाही इन्फेक्शन होऊ नये याची पूर्ण दक्षता घेतली जाते. मी सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की प्रत्येकाने, जरी करोना आटोक्यात आलाय पण अजून करोना संपलेला नाही, लस अजून यायची राहिली आहे, लस येईपर्यंत आपण प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळावं, कमीत कमी गरजेचं असेल, अत्यंत महत्वाचं असेल तेव्हाच बाहेर पडावं, मास्क वापरावं, प्रत्येकाने मास्क वापरून फिरावं आणि बाहेरून आल्यानंतर वारंवार हात धुवावा, एवढीच काळजी घ्यावा, एवढी विनंती आणि एवढं आवाहन करतो मी सगळ्यांना. धन्यवाद. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत धुळे महापालिकेच्या वतीने प्रदूषण टाळा, इंधन वाचवा, सशक्त व्हा या मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी 10:30 वाजता नव्या महापालिका इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आला. यानिमित्त अधिकाऱ्यांसह पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज नो व्हेकल डे पाळत शहरात सायकल रॅली काढली. यावेळी सायकलवरील फलकाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत जनजागृतीही करण्यात आली. या सायकल रॅलीत 3 महिला नगरसेवकांनीही सहभागी होत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सायकल रॅलीच्या उद्घाटनाप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, मनपा आयुक्त अजित शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, विरोधी पक्षनेते सावीर शेख, महिला व बालकल्याण सभापती स्नेहल जाधव, आरोग्य अधिकारी डॉ महेश मोरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील, अभिलेख अधिकारी बळवंत रणाळकर, नगरसेवक देवा सोनार, भगवान गवळी, नरेश चौधरी, किरण अहिराव, हिरामण गवळी, प्रतिभा चौधरी, वंदना भांबरे आदी नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर व नगर सचिव मनोज वाघ यांनी केले. नेतृत्वाकडून आज हा जो सायकल दिन साजरा करण्यात येत आहे तो अतिशय स्फूर्त्य असा स्वरूपाचा उपक्रम आहे आणि आपल्यापैकी कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही की याचे सर्वांगीण आणि अगणित स्वरूपाचे कितीतरी मोठे फायदे आहेत. यामुळं व्यक्तिगत स्वास्थ्य तर निश्चितच मिळेल
परंतु आपल्या कुटुंबालाही स्वास्थ्य मिळेल, पुढच्या पिढीला स्वास्थ्य मिळेल आणि समाजापुढे सुद्धा आपण एक मोठा आदर्श ठेवू शकू. त्या दृष्टीनं मी धुळ्यातले नागरिक आणि धुळे जिल्ह्यामधील नागरिक विशेषतः तरुणाईला आवाहन करेन की महापालिकेच्या या सायकल दिनाच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद द्यावा आणि प्रदूषण आणि इतर सगळ्या समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी एक आदर्श समाजापुढे ठेवावा. महापालिकेच्या या सायकल उपक्रमाला माझ्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद. सर, धुळे महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेला हा माझी वसुंधरा उपक्रमात जिल्ह्यात महिन्याच्या प्रत्येक पहिल्या मंगळवारी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सायकलवर यायचं आहे, तसंच आयुक्ताने देखील सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे, महापौरांनी केलेलं आहे. तर ह्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचा प्रतिनिधी म्हणून मी आज सहभागी झालेलो आहे. शहरात आपण बघतो आहोत की दिवसेंदिवस जशी जशी लोकसंख्या वाढते तसं वाहनांची संख्या वाढते आणि ट्रॅफिक जॅमचे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहतात, कारण रस्ते कमी पडत आहेत. तर नागरिकांना मी आज हेच आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त सायकलचा प्रयोग केला तर प्रदूषण तर कमी होईलच होईल, त्याप्रमाणे ट्रॅफिक देखील कमी होईल आणि ट्रॅफिक कमी झाल्यामुळे जो एकंदरीत मनस्ताप आहे सहन करायला लागतो आपल्याला तो देखील कमी होईल, ट्रॅफिक पोलिसांचं काम देखील सुकर होईल. त्यामुळे या उपक्रमाबद्दल मी महानगरपालिकेचे कौतुक करतो, तसंच सर्व नागरिकांना देखील विनंती करतो की जास्तीत जास्त सायकलचा वापर वाढवावा. आज माझी वसुंधराच्या माध्यमातून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इंजन बचाव, कारण की सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की संपूर्ण जगामध्ये देशामध्ये पर्यावरण खराब होत आहे. या व्हीकलच्या दृष्टिकोनातून फार प्रदूषण वाढत असल्याने आणि शारीरिकदृष्ट्या प्रत्येक माणसाला व्यायाम हा संपलेला आहे, त्या दृष्टिकोनातून माझी वसुंधराच्या माध्यमातून आज सायकलीवर आम्ही फिरत आहोत. तरी नागरिकांना एक विनंती आहे की जेवढा वेळ आपण सायकलीवर फिराल प्रदूषण वाचवा. माझी वसुंधराच्या माध्यमातून जो उपक्रम आज राबवण्यात आलेला आहे, आदरणीय SP साहेब आलेले आहेत, जिल्हाधिकारी साहेब आहेत, आमचे आयुक्त साहेब, सभापती साहेब आणि सर्व पदाधिकारी नगरसेवक या उपक्रमात आज हजर झालेले आहेत आणि शहरात प्रत्येक नागरिकाने हा उपक्रम राबवावा ही विनंती. धुळे मोहाडी उपनगरातील पंजाबी कॉलनीत झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या घरफोडीतील आरोपीला जेरबंद करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत माहिती अशी की मोहाडी उपनगरातील पंजाबी कॉलनीत राहणारे परगट सिंग जगत सिंग संधू हे गुरुनानक जयंतीनिमित्त दिनांक 30 नोव्हेंबर रोजी परिवारासह गुरुद्वारात करसेवा करण्यासाठी गेले होते, परिणामी त्यांचे घर बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, 10,000 रोकड व मोबाईल असा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हाही दाखल झाला होता. सदर घरफोडीचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल प्रभाकर ब्राह्मणे, पोलीस नाईक श्याम काळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भांबरे, सचिन वाघ, जितेंद्र वाघ, अजय दाभाडे, कांतीलाल शिरसाट, धीरज गवते यांना चोरट्याचा माग काढण्याची जबाबदारी सोपवली होती व शोध पथकाने खोलात जाऊन चौकशी केली असता गुरुनानक जयंतीच्या दिवशी रात्री गुरुद्वारामागे असलेल्या उचाळे वस्तीत राहणारा निक्की पंजाबी हा त्या भागात फिरत असल्याची माहिती मिळाल्याने शोध पथकाने त्याला घरी जाऊन ताब्यात घेतले व त्याच्याकडून चोरीस नेलेला माल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधिकारी चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. धुळे तालुक्यातील अशी काही गावे आहेत ते आजही लालपरीच्या प्रतीक्षेत आहेत. लालपरी येत नसल्यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागतोय, विशेषतः म्हणावे तसे भाडे देऊन खासगी वाहतूक व्यवस्थेवर यावे लागते.
जर सदर लालपरी या गावांमधून धावली तर नागरिकांचा पैसाही वाचेल आणि वेळही, म्हणून लालपरी धावलीच पाहिजे अशा या आशयाची मागणी नागरिक करत आहेत. दोंडे चाहून मांडळ खर्दे अंजनविहीर डेगावे शेवाडे जखाणे बेहेड रामी बोरीस निकुंभे वडेल वाडी भोकर मार्गे धुळ्यात येण्यासाठी शॉर्टकट मार्ग आहे, म्हणून या गावांमधून लालपरी धावणे गरजेचे आहे. सदर लालपरी येत नसल्यामुळे खासगी वाहतूकदारांना मोबोली भाडे द्यावे लागते. खासगी वाहतूकदारांना अवाजवी भाडे घेणे सुरू केल्याने प्रवासी वर्गांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे वरील सर्व गावांमधून लालपरी धावली तर नागरिकांचा पैसा आणि वेळही वाचेल आणि उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करता येईल, म्हणून सदर गावांमधून लालपरी सुरू करावी अशी मागणी शिंदखेडा तालुक्यातील जखाणे येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बेहेरे यांच्यासह नागरिक करत आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. निजामपूर जैताणे रस्त्यावर एसटी ट्रकचा भीषण अपघात, एसटी बसमधील प्रवासी महिला जागीच ठार. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पिंपळनेर येथील विविध संघटनांचा पाठिंबा. रस्ता रुंदीकरणासाठी धुळ्यातील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा. रुग्णसेवेबरोबर मालपूर येथील डॉक्टर किशोर महाजन करताय जनसेवा. सायकल रॅलीतून धुळे मनपाचा प्रदूषण टाळा इंधन वाचवाचा संदेश. आणि मोहाडी पोलिसांच्या कामगिरीमुळे घरफोडीचा 10 दिवसात उलगडा. याचबरोबर माता इंग्लिश टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.